मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत न्यायालयीन कामकाजाच्या अनुषंगाने आढावा घेतला आहे. यावेळी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, सदस्य मंत्री एकनाथ शिंदे, दिलीप पुळसे पाटील उपस्थित होते. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण स्थगिती करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून 27 जुलैपासून न्यायालयात दररोज अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. राज्य शासनाच्या वकिलांनी प्रभावी बाजू मांडून विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणीमध्ये शासनाची बाजू भक्कमपणे मांडण्यासंदर्भात बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचना दिल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई.